सांगलीतील कोळमाळा येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टकडून संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपरे आणि क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे हे होते. यावेळी कलर मराठी वाहिनीवरील सूरनवा ध्यासनवा या स्पर्धेतील उपविजेती मीरा राहुल निलाखे, महापालिकेचे स्वच्छता दूत पत्रकार दीपक चव्हाण, निर्धार संघटनेचे अध्यक्ष राकेश दड्डेनावर, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका पूनम चव्हाण, प्राणीमित्र मुस्तफा मुजावर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास समाज कल्याण सभापती स्नेहल सावंत, नगरसेवक योगेंद्र थोरात, उद्योजक रवी पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रामकृष्ण परमहंस सोसायटीचे नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कलर वाहिनीवरील उपविजेत्या आणि सांगलीची सुकन्या मीरा निलाखे यांनी आपल्या गाण्याच्या सुराने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकले. उपस्थित मान्यवर आणि सर्व भक्तजनांना माझा नमस्कार. तुम्ही आज इकडे मला बोलण्यात आपल्या घरामध्ये मुलीचं कौतुक करतात, सो तुम्ही सगळ्यांनी माझं छान कौतुक केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. फक्त सगळ्यांना एक विनंती की कोणी प्लीज रेकॉर्ड करू नका, शूट पण करू नका, व्हिडिओ शूट नको, रेकॉर्ड नको.